अंकलकोप येथे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीनं अंकलकोप परिसरात अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणासंबंधी लोकांच्या घरी जाऊन प्रबोधन केले. सध्या 45 वर्षावरील सर्व नागरिकांना सरसकट कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. याबाबत अंकलकोप ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीनं अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना या लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात उपस्थित राहावे असे आवाहन करीत आहेत. त्याचबरोबर काही लोकांच्या मनात लसीकरणाबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांचा गैरसमज दूर करून लसीकरणाबाबत प्रबोधन केलं जात आहे. दिनांक 11 ते 14 एप्रिल हा महालसीकरण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी घरोघरी जाऊन लोकांच्यात जनजागृती करण्यात येत आहे. लसीकरण करण्यासाठी येताना मोबाईल आणि आधार कार्ड घेऊन यावे असेही नागरिकांना आवर्जून सांगितले जात आहे. अंकलकोप आरोग्य केंद्राचे वैद्यकाधिकारी अमित कुमार सुरेशी यांनी सांगितले की लोकांनी घरातून येताना आपल्या मोबाईलवरून आधार नंबर रजिस्टर करून यावे, जेणेकरून आरोग्य केंद्रात आपल्याला जास्त वेळ गर्दी करून थांबावे लागणार नाही. आरोग्य विभागातील गर्दी कमी होऊन लोकांना सुरक्षितपणे लसीकरण करता येईल त्यासाठी http://selfregistration.covin.gov.in या लिंकचा वापर करून नाव नोंदणी करावी. मी डॉक्टर अमित कुमार सूर्यवंशी, समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र अंकलकोप. आपल्या अंकलकोप उपकेंद्रामध्ये 2 एप्रिलपासून कोविड-19 लसीकरण सुरू झालेलं आहे. या लसीकरणाचे कोणतेही तोटे किंवा कोणतीही रिॲक्शन आपल्याला या गेल्या 8-9 दिवसात पाहायला मिळालेले नाही. तर त्याचं संपूर्ण हित लक्षात घेता सर्वांनी ही लस बिंदास्तपणे सर्वांनी घ्यावी. त्याचबरोबर लसीकरणासाठी येताना बरोबर आधार कार्ड, आणखीन आपला मोबाईल नंबर हा आपल्याजवळ बाळगावा. आपल्या आशा स्वयंसेविका, मदतनीस, त्याच्यावर अंगणवाडी सेविका या सर्व घरोघरी जाऊन प्रबोधन करीत आहेत. तरी सर्वांनी या लसीकरणासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा व या अनुषंगानं आपण कोविड-19 आपण दूर करून आपलं गाव, त्याचबरोबर आपला देश सुरक्षित ठेवू. मी अंकलकोप सरपंच आणि विभूते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं सुरू असलेले कोविड-19 लसीकरण अंकलकोप केंद्रामध्ये 2 तारखेपासून सुरू आहे. आज अखेर जवळपास 650 लोकांनी या उपकेंद्रामध्ये लसीकरणाला लाभ घेतलेला आहे. शिवाय भिलोडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 500 लोकांनी लसीकरण केलेलं आहे. अजूनही काही लसीबाबत काही लोकांची संभ्रम अवस्था किंवा गैरसमज आहे. तसं न करता सध्या गावातली कोरोनाची परिस्थिती देशातली असेल, गावातली असेल, वाढत आहे. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून प्रत्येकानं 45 वर्षाच्या वरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावं. यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस घरोघरी जाऊन त्याबाबत जनजागृती करत आहेत. आरोग्य विभाग सुद्धा सतोटीनं प्रयत्न करत आहे. तरी लोकांनी लसीकरण करून घ्यावं असं ग्रामपंचायत वतीनं आवाहन करीत आहेत.